Hello everyone, again welcome to our chemistry lecture. In our previous lecture we discussed about law of conservation of mass, then law of definite proportion. Okay, and in this lecture we have to study the law of multiple proportion, and our next law is Gay-Lussac law. Okay, we have to study these two laws of the gases. Okay, first point, our third law is nothing but law of multiple proportion. Law of multiple proportion. Law of multiple proportion. This law is useful for the element which combine together and forms more than two compounds. Okay, this law is applicable for the elements which combine together and form more than one compound. Okay, what is the statement of this law? When two elements combine together to form more than one compound, when two elements combine to form more than one compound, then the masses of them, the different masses of one element which combines with fixed mass of other element bears a small whole number ratio. The statement थोड़ा सा और आता है, एकदम इजी है. क्या statement? When two elements combine together to form more than one compound, then the different masses of one element, then the masses of one element which combines with the fixed mass of other element. म्हणजे काय की जर दोन एलिमेंट आहेत आपल्याकडे, ते दोन एलिमेंट एकमेकासोबत कंबाईन होत आहेत, रिएक्ट होत आहेत, आणि त्याच्यामुळे काहीतरी तिसरा एक एलिमेंट फॉर्म होत आहे. पण हे दोन एलिमेंट असे असतील की जे कंबाईन झाल्यामुळे एकापेक्षा जास्त कंपाऊंड फॉर्म करतील. ठीक आहे, आणि हे असे कंपाऊंड फॉर्म करत असताना काय होणार आहे, एकाच मास फिक्स्ड आहे, एकाचा नंबर फिक्स आहे आणि एकाचा नंबर व्हेरिंग आहे. मग जो काही व्हेरिंग नंबर असेल, जो काही व्हेरिंग एलिमेंट असेल, त्यापासून जो काही नंबर असेल, त्यापासून जर आपण रेशो घेतला एकमेकाशी, तर तो रेशो हा ऑलवेज एक सिंपल आणि होल नंबर रेशो येत असतो. काय येत असतो? एक सिंपल नंबर. इथे काय लिहिलं, होल नंबर लिहिलं ना, इथं सिंपल नंबर लिहिलं तरी चालेल. म्हणजे एक साधा त्यांचा रेशो येणार आहे, जास्त क्रिटिकल रेशो त्यांचा नसणार आहे. सपोज ऍज अ एक्झाम्पल सांगितले शिवाय कळणार नाही. मग कळलं, वी हॅव टू इलेमेंट कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, वी हॅव टू इलेमेंट कार्बन अँड ऑक्सिजन. ओके, नाव द वी मेड दिस रिएक्शन अँड वॉट वी गेट, वी गेट सीओ कार्बन मोनॉक्साईड. अँड समटाइम्स वॉट हॅपन, कार्बन अँड ऑक्सिजन दे गिव अस अ सीओ टू. बरोबर आहे, कार्बन ऑक्सिजन सीओ टू कार्बन डायऑक्साईड होतं ना प्रिपेरेशन. आता याच्यामध्ये काय आहे, इथं काय आहे, ओ टू आहे आणि इथं काय आहे, ओ आहे. हिअर इन दॅट पर्टिक्युलर केस अ सेम ऑर अ फिक्स मास ऑफ कार्बन अँड डिफरंट मास ऑफ ऑक्सिजन. ओके, देन द डिफरंट मासेस ऑफ वन एलिमेंट मीन्स व्हॉट, डिफरंट मास ऑफ ऑक्सिजन
ऑक्सिजन काय आहे डिफरेंट मास ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनचा ऍटोमिक नंबर, व्हाट इज द ऍटोमिक नंबर ऑफ ऑक्सिजन, 16. देन हियर सिंगल ओ मीन्स व्हाट, 16, एंड हियर ओ2 मीन्स 16 × 2, 32. ओके, डिफरेंट मासेस ऑफ ऑक्सिजन 16 and 32, डिफरेंट मासेस ऑफ वन एलिमेंट विच कंबाइन्स विथ फिक्स मास ऑफ अदर एलिमेंट, देन दिस ऑक्सिजन कंबाइन्स विथ फिक्स्ड मास ऑफ कार्बन. आता समजलं असं, म्हणजे याच्यामध्ये एकाचा मास फिक्स असणार आहे आणि एकाचा डिफरंट असणार आहे. मग फिक्स मास ऑफ अदर एलिमेंट बियर्स अ स्मॉल होल नंबर रेशो. आता याच्यात बघा, जो काही आता याचा रेशो बनत असणार कार्बन डायऑक्साइड, कारण आपल्याला रेशो कशाचा चेक करायचा आहे, ह्या दोन्ही ऑक्सिजनचा एकमेकासोबतचा रेशो, या दोन्ही ऑक्सिजनचा आपल्याला एकमेकासोबत जो रेशो आहे तो चेक करायचा. इथं ऑक्सिजन किती आहे आता ह्या टर्म मध्ये, 16, आणि या रिएक्शन मध्ये किती आहे तो 32. मीन्स व्हाट, रेशो काय येणार आहे, 16 H2 32, त्यालाच आपण काय म्हणतो मग 1 F2 2, असा सिंपल पद्धतीने त्याचा रेशो आपल्याला येणार. आले लक्षात, हे एक्झाम्पल समजले. मग सेम एक्झाम्पल जर आता आपण वॉटर बरोबर घेतलं, तर वॉटर अँड हायड्रोजन पॅरॉक्साईड, वॉटर अँड हायड्रोजन पॅरॉक्साईड बोथ कंपाऊंड आर प्रिपेअर्ड फ्रॉम हायड्रोजन अँड ऑक्सिजन, बरोबर आहे. याच्यापासून काय होईल, H2O, आणि इथं हायड्रोजन ऑक्सिजन, इथं काय आलाय H2O2, इथं काय हायड्रोजन दोन आहे, इथं हायड्रोजन हे दोन आहेत आणि ऑक्सिजन हे दोन आहेत, बरोबर आहे. आता हे काय झाले, हे दोन्ही फिक्स्ड मास आणि हे दोन काय आहेत, डिफरंट मासेस, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट मासचा रेशो घ्यायचा आहे. काय मग, इथं येईल 16, इथं येईल 32, म्हणजेच काय, 16 F2 32, म्हणजेच 1 F2 2. आले लक्षात, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, वेन टू एलिमेंट्स कंबाइन टुगेदर टू फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, ऍट दॅट टाइम व्हॉट हॅपन, देन द मासेस ऑफ डिफरंट मासेस ऑफ वन एलिमेंट विच कंबाइन्स विथ फिक्स मास ऑफ अदर एलिमेंट बिअर्स अ स्मॉल होल नंबर रेशो. ठीक आहे, आता एक अजून एक एक्झाम्पल पाहूया आपण याच्यासाठी, नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं एक्झाम्पल पाहूया. त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, नायट्रोजन आणि ऑक्सिजनवरती क्वेश्चन त्याच्याने आलेला आहे, त्याच्यासाठी घेतो आपण एक्झाम्पल. आणि त्याचे आता आपण काय करूया, कंपाऊंड पाहूया. त्याचे आपण आता एक कंपाऊंड बघतोय, कंपाऊंड सोबत एक्झाम्पल N2O, त्यानंतर NO, N2O3, त्याचबरोबर NO2, N2O5. आता सांगा मग, नायट्रोजन काय असतील इथं. आता मग नायट्रोजनचा नंबर किती आहे, नायट्रोजनचा नंबर असतो 14, ऑक्सिजनचा नंबर असतोय 16. ठीक आहे, N2 मीन्स व्हॉट, 14 × 2 किती येतील ते, 28, ऑक्सिजन 1 मीन्स 16. इथं NO दोघ काय आहे, सिंगल आहे, म्हणजे काय 14 16. इथं नायट्रोजन 2 आहे, नायट्रोजन 2 मीन्स व्हॉट, नायट्रोजन 2 आहे, म्हणजे काय 14 × 2, इथे काय येईल मग 28. आणि इथं ऑक्सिजन किती आहे, O3 आहे, ऑक्सिजन 3 आहे, म्हणजे 16 × 3 16 × 3 48. आता इथं आहे NO2, N एकच आहे, नायट्रोजन सिंगल मीन्स व्हॉट 14, अँड टू मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन मीन्स व्हॉट 16 × 2 32. N वन सॉरी टू मॉलिक्युल्स ऑफ नायट्रोजन 14 × 2 28, आणि हिअर ऑक्सिजन O5 मीन्स व्हॉट 16 × 5 18. ठीक आहे, नाउ वी हॅव टू जस्ट रिमेंबर दिस स्टेटमेंट, डिफरंट मासेस ऑफ वन एलिमेंट, ऑक्सिजन डिफरंट मासेस, देन कंबाइन्स विथ फिक्स मास ऑफ कार अदर एलिमेंट, देन नायट्रोजन इज फिक्स मास आहे का विचारता, या टर्म मध्ये नायट्रोजन फिक्स मास आहे का, नाही. मग अशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करावं लागतं, कोणाचा तरी एकाचा मास आपण फिक्स करायचा असतो, कोणाचा तरी एकाचा मास
आपण फिक्स करायचं असतं आणि त्यानंतर तो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व करायचा असतो. आले लक्षात? काय ठिकाणी काय करायचं आपल्याला? कोणाचा तरी एका समास आपल्याला फिक्स करायचा आहे आणि त्यानंतर आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व करायचा असतो. आणि ते कसं करायचं? आता मी ठरवलंय की नायट्रोजनला मला फिक्स मास करायचं आहे आणि ऑक्सिजन जे काय असणार जसं ते माझं व्हेरिएबल मास असणार आहे. ठीक आहे, ऑक्सिजन काय करायचं मला? व्हेरिएबल मास आणि ऑक्सिजनचं मास मला व्हॅल्यू ठेवायचंय आणि नायट्रोजनचं मास मला आता फिक्स करायचंय. त्यासाठी काय करताय बघा. मग आता इथे काय करणार आपण? एक नवीन स्टेप घेणार. नायट्रोजन मॅक्झिमम किती आहे? 28. आता मी सगळ्यांचा नायट्रोजन 28 करून टाकणार. मग आता कसं होईल? पहिलं एक्झाम्पल ऍज इट इज राहील. काय 28 60? काही चेंज केला की मी नायट्रोजन मध्ये? नायट्रोजन मध्ये काही चेंज नाही, म्हणजे ऑक्सिजन मध्ये पण काही चेंज नाही. आता इथे नायट्रोजन किती आहे? 14. आणि मला नायट्रोजन किती हवा आहे? 28. आता 28 जर नायट्रोजन इथे घेतला, चौदाचं काय केलंय मी? डबल केलंय. मग ऑक्सिजनचं पण काय करावं लागतं? अशा वेळेस डबलच करावं लागतं. ऑक्सिजन पण काय होईल? 16 × 2 = 32. इथं काय आहे नायट्रोजन? 28. इथं काही प्रॉब्लेम नाही, इथंही काही प्रॉब्लेम नाही. आता इथं नायट्रोजन किती आलाय? 14. आता इथं काय करावं लागेल आपल्याला? नायट्रोजन 28 करावा लागेल, म्हणजे 14 × 2. मग हे जे काय 32 आहे त्याला पण काय होणार? × 2 होणार 28 आणि 64. इथे काही चेंज नाही होणार. समजले का? आय होप हे लक्षात आलं असेल. फक्त काय करायचं आपल्याला? त्याच्या पोझिशन एक सगळ्यांची एक फिक्स मास करायचं होतं आपल्याला. त्यासाठी आपण म्हणजे सपोज आता एक्झाम्पल बघा, इथं आपण काय केलं? 14 चा 28 केले ना. फक्त इथं आपण 2 लावलंय असं लक्षात घ्या. म्हणजे हा जर 2 लावला तर हा नायट्रोजन साठी पण लागतो आणि ऑक्सिजन साठी पण लागतो, म्हणून ऑक्सिजन पण डबल होतो अशा वेळेस. आले? आणि इथं काय लावलं आपल्याला? नायट्रोजन. इथं पण 2 लावा लागेल, ऑक्सिजन काय होईल? O4 होईल, बरोबर 64. अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं. आता याचा रिस्क आपल्याला चेक करायचं आहे कशाचा? हे झालं फिक्स आणि हे काय आहे? डिफरंट मास आहे. माझा रेशो कसा आहे याचा? मग 16:32 1:2 या दोघांचा एकमेकाशी कसा आहे? 4:5. असे सिंपल नंबर रेशो आपल्याला याचे काय आहे मिळणार आहे कशामध्ये? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन मध्ये. समजलं आपण? लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, व्हेन टू एलिमेंट कंबाइन टुगेदर टू फॉर्म मोर देन वन कंपाउंड देन द डिफरंट मासेस ऑफ वन एलिमेंट कंबाइन्स विथ fixed mass of other element which bears a small whole number ratio. आले लक्षात? त्यांचा एकमेकाशी काय असतो? जो काय रेशो असतो तो सिंपल होल नंबर रेशो असतो. याच्यावरती शक्यतो प्रॉब्लेम आपल्याला कधी विचारलेला नाही आहे. फक्त याचं हे जे काही थेरॉटिकल आहे तो प्रूफ किंवा फक्त प्रूफ आपल्याला विचारलेला आहे, त्याच्यामुळे याच्यावरती आपल्याला काय प्रॉब्लेम बघायची नाही. ठीक आहे, आता यानंतर आपण पाहूया नेक्स्ट लॉ, गे लुझॅक लॉ. ठीक आहे, ओके. नाउ आवर नेक्स्ट लॉ, लॉ नंबर 4, गे लुझॅक लॉ. गे लुझॅक लॉ इज ओनली वैलिड फॉर द गैसेस. दिस गे लुझॅक लॉ इज ओनली वैलिड फॉर द गैसेस, नॉट फॉर द लिक्विड एंड द सॉलिड. हे शेवटपर्यंत लक्षात ठेवा, गे लुझॅक लॉ हा ओनली एंड ओनली वैलिड फॉर द गैसेस, नॉट फॉर द लिक्विड एंड द सॉलिड्स. ओके, then what is the statement of Gay-Lussac law? When gases combine or produce in a chemical process, they do so in a simple ratio by volume. When gases combine or produced when gases combine or produce in chemical reaction they do so
they do so in simple ratio by volume. इतना एक सिंपल रेशो असतो कशा का, जर आपण त्याचा व्हॉल्यूम ने जर बरकाचा विचार केला तर ज्यावेळेस आपण दोन गॅस मिक्स करतो आणि त्यानंतर त्यांचा मिक्सिंग असेल किंवा त्या मिक्सिंगमुळे एखादा तिसरा गॅस तयार झाला असेल तर त्यांचा जर आपण व्हॉल्यूमचा रेशो घेतला तर त्यांचा व्हॉल्यूमचा रेशो हा काय असतो, हा तो रेशो एकदम आपला एक सिंपल रेशो म्हणत असतो आपला, तो कधी असा जास्त किचकट नसतो. त्यांचा व्हॉल्यूमचा रेशो एक सिंपल रेशो आपल्याला बघायला मिळतो. आता व्हॉल्यूमचा रेशो घ्यायचा म्हणजे नक्की काय घ्यायचं पाहूया, आपण एक्झाम्पल घेऊया मग तुम्हाला हे स्टेटमेंट लक्षात येईल. ठीक आहे, एक्झाम्पल बुकमध्ये कमी दिले, थोडीशी मी एक्स्ट्रा एक्झाम्पल सांगतोय त्यावर काही तुमचा लॉ चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. ठीक आहे, सपोज एचसीएल प्रिपरेशन आपण करतोय, काय बोलतोय आपण एचसीएल, एचसीएल म्हणजे काय असतं आपल्याला हायड्रोजन आणि क्लोरीन गॅस आपल्याला लागतो आणि काय प्रिपेअर होतो आपल्याकडं एचसीएल प्रिपेअर होतो. आता ही आपली रिएक्शन काय आहे, इथं बघा एच प्लस सीएल टू सीएल, क्लोरीन हा फक्त सीएल असा तिथे अवेलेबल असतो, तो काय असतो आले सीएल टू च्या फॉर्म मध्ये असतो. लक्षात घ्या सीएल हा आले सीएल टू च्या फॉर्म मध्ये असतो. आता रिएक्शन बॅलन्स कशी करावं लागेल, इथं टू लावायचा आणि इथं टू लावायचा, बरोबर आहे. आता आहे रिएक्शन बॅलन्स. ठीक आहे, रिएक्शन बॅलन्सिंग आपल्याला अजूनही डिटेल मध्ये शिकायचं आहे, थोडे इजी चालले आपल्याला, ते सिलेबस मध्ये आहे रेडॉक्स रिएक्शन मध्ये आपल्याला डिटेल मध्ये बघायचं आहे. ठीक आहे, जर याच जर आपण रिएक्शन स्टार्ट टू एच नाही एच टू होऊन जाईल, एच टू एच टू. आता याच्या समोर काही, कारण हायड्रोजन सुद्धा एच टू च्या फॉर्म मध्ये असतो. आता हायड्रोजन कसा एच टू च्या फॉर्म मध्ये आहे हे आपल्याला हायड्रोजन नावाचा चॅप्टरच आहे डायरेक्ट टू एच की हायड्रोजन, सगळा चॅप्टर हायड्रोजन वरती आहे. कारण हायड्रोजन जर फक्त एच असेल, सिंगल एच असेल, तर तो हायली रिएक्टिव्ह असतो. ठीक आहे, तो आपला एकदम हायली रिएक्टिव्ह असतो, त्यामुळे हायड्रोजन असतो एच टू च्या फॉर्म मध्ये आहे. हे त्याचं स्टेबल कंपाऊंड आहे. एच टू म्हटलं की तो स्टेबल, आणि फक्त नॉर्मली एच म्हटलं की तो काय असतो अनस्टेबल असतो, तो कुठे रिएक्ट होऊन जातो. ठीक आहे, इथं काय आहे एच टू प्लस सीएल टू गिव्स टू सीएल टू टू एच सी एल. ठीक आहे, आता बघा याच्या समोर काय आहे का नाही, म्हणजे याचं व्हॉल्यूम किती आहे, वन व्हॉल्यूम आहे, युनिट दिला आपण वन व्हॉल्यूम. याचं किती व्हॉल्यूम आहे, याचं व्हॉल्यूम किती आहे, वनच आहे व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि एच सी एलचं व्हॉल्यूम किती आहे, मात्र एच सी एलचं व्हॉल्यूम आहे टू व्हॉल्यूम. एच सी एलचं व्हॉल्यूम किती येत आहे, तर टू व्हॉल्यूम येते. आता सपोज एक्झाम्पल व्हॉल्यूम म्हणजे काय, मिली, आपले जे काय असतात मिली लिटर लिटर ते काय असतं व्हॉल्यूम असतं. सपोज एच टू जर 20 ml असेल, एच टू ची क्वांटिटी व्हॉल्यूम ऑफ एच टू इज 20 ml अँड द व्हॉल्यूम ऑफ सी एल टू इज ऑल्सो 20 ml, देन व्हॉट विल बी द व्हॉल्यूम ऑफ द एच सी एल, देन द व्हॉल्यूम ऑफ एच सी एल विल बी 40 ml, देन द व्हॉल्यूम ऑफ एच सी एल विल बी 40 ml. वन वन टू वन वन टू वन वन टू आले, वन वन टू आहे म्हणून काय आले, वन वन टू ट्वेंटी ट्वेंटी फोर्टी आले. लक्षात याचा रेशो काय असणार आहे, अलवेज एकदम सिंपल रेशो असणार आहे त्यांचा. आता अजून एक एक्झाम्पल पाहूया, कारण बऱ्याच जणांचा आता हा एक समज झालाय. इथं वन इथं वन म्हणून इथं टू, ट्वेंटी प्लस ट्वेंटी फोर्टी असं नाही, का हे ट्वेंटी ट्वेंटी फोर्टी असं नाहीये. इथं वन आहे इथं वन आहे इथं मात्र टू आहे, मग वनच्या दुप्पट काय होत आहे टू, वनच्या दुप्पट टू आहे म्हणून काय. आपण नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये पाहूया सेम थिंग. सपोज आपल्याकडे काय आहे, सी एच फोर आहे आपल्याकडे, सी एच फोर प्लस ऑक्सिजन आहे, सी एच फोर प्लस ऑक्सिजन म्हणजे काय, त्याचं बर्निंग होते, मिथेनचं बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. तर याच्यानंतर काय फॉर्म होतो आपला, मिथेनच्या बर्निंग आपल्याकडे फॉर्म होतोय कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर आणि सम अमाऊंट ऑफ हीट पण असते बघा. आफ्टर द बर्निंग ऑफ मिथेन दे गिव कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर अँड फॉर द बर्निंग पर्पज वी रिक्वायर द ऑक्सिजन. सी एच फोर प्लस ऑक्सिजन गिव्स सीओ टू प्लस एच टू ओ अँड सम अमाऊंट ऑफ हीट, देन
CH4 methane is in liquid state, sorry, gaseous state. Methane is in gaseous state, then oxygen is in gaseous state, carbon dioxide is also in gas, and water is in liquid state. That's why don't take water into the consideration, because our Gay-Lussac law is only valid for the gases, not for the liquid. Okay, that's why we have to remove this H2O from our consideration. Okay, CH4 law burn ke raha hai, jaise humne carbon dioxide and water prepare kara hai. Reaction balance karna garje sir, aapko ne karun diya. Kya kar raha hai reaction balance in sadi? Carbon balance hai, kaan tar raha oxygen hai, ka balance do aur ek teen oxygen hai, oxygen balance nahi hai. मग काय करावं लागेल त्यासाठी आता आपल्याला हायड्रोजन पण बॅलन्स नाही आहे. हायड्रोजन करून माझ्या दोन, आता ऑक्सिजन बाकी आहे 2+2 4 आहे, आणि इथे किती आपल्याकडे दोनच आहे, तर 2 राहणार आहे. ठीक आहे, बॅलन्सिंग आपण तुम्हाला नंतर शिकूया. आता या अशी बॅलन्सिंग आहे, CH4+2O2 गिव CO2+2H2O. याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा नाही, बिकॉज वॉटर इज इन लिक्विड स्टेट, त्याचा आपला आता काही संबंध नाही. आता बघूया आपण आता ऍज अ एक्झाम्पल, जर आपल्याला व्हॉल्यूम गिवन आहे कशाच तरी, जर CH4 ला जर आपण 100 ml घेतलं तर ऑक्सिजन किती घ्यावा लागेल, मिथेन जर 100 ml घेतला तर ऑक्सिजन किती लागेल, ऑक्सिजन लागेल 200. का बरं, CH4 चे किती मोल्स आहेत, एकच आहे CH4 चा, आणि काही लिहिलंय का 1 2 3 4 5, नाही काहीच लिहिलं नाही, याचा अर्थ 1 असतो. CH4 चा 1 मोल आहे, तो 1 मोल म्हणजे 100 ml आहे, आधी आपण अजून केलं 100, तर 1 CH4 साठी त्याच्या कंप्लीट कंबशन साठी किती ऑक्सिजन लागताय, 2 लागताय. मग 100 ml साठी किती लागतील, 200 लागतील. एकासाठी 2 आहे, ते 100 साठी 200 आहे. ठीक आहे, आता बघा CO2 किती प्रिपेअर झालंय, आता तुम्ही घाईघाईत म्हणावं लागत होत 100 200 300, कारण H2O धरायचं नाहीये, पण नाही हे 300 नाहीये, हे किती आहे तर 100 आहे. का बरं, बिकॉज याचा समोर काय आहे, काहीच नाहीये ना, 2 3 4 काहीच नाही, म्हणजे किती असतो अशा वेळेस 1 असतो. 1 CO2 1 म्हणजे काय, 1 म्हणजे 100 आहे, 2 म्हणजे 200, परत 1 आलाय म्हणजे तू काय असेल 100च असेल. आलंय लक्षात, म्हणजे असं नसतं, मला हे सांगायचं होतं इथं की असं नसतं 20 20 40 असं एवढ्याने आलंय, प्रत्येक वेळेस असं नसतं. त्यासाठी तुम्हाला काय चेक करायचा असतो, याच्या समोर जो काही डिजिट लिहिलेला असतो तो डिजिट आपल्याला चेक करायचा असतो, त्या डिजिटवरनं आपल्याला त्याचं व्हॅल्यू समजत असतं. बघा त्या रेशो कसा येईल, 100 2 1/2, आलंय लक्षात, हा रेशो कसा असतो, एकदम सिंपल रेशो आपल्याला मिळत असत. आय होप Gay-Lussac law सगळ्यांच्या लक्षात आला असत, प्रत्येक वेळेस 20 20 40 होता असं नाही. आले लक्षात, 100 200 100 असंही जात येऊ शकतं, काहीही येऊ शकतं, कधी कधी हे 50 पण येऊ शकतं, असंही काही नाही. म्हणजे प्रॉडक्टचं काय म्हणजे बेरीज करून घ्यायचं असं काही नाहीये. व्हॉल्यूम, कारण काही अमाऊंटमध्ये व्हॉल्यूम वॉटरमध्ये गेले तर लिक्विड झाले, ते आपल्याला कन्सिडर करायचं नाही. ठीक आहे, थोडा छोटासा नंबर कॅल पाहूया, त्यानंतर मग आपण आजचा आपलं लेक्चर क्लोज करू. ठीक आहे, क्वेश्चन आहे आपला, 60 ml नायट्रोजन प्लस 60 ml हायड्रोजन, रिएक्शन आहे आपली, दोन्ही गॅसेस स्टेट मध्ये आहे. ओके, आणि आपल्याला सांगायचं काय आहे, रिझल्टंट कंपोजिशन, काय सांगायचं आहे, रिझल्टंट कंपोजिशन, की शेवट फायनल जे येईल त्याचं कंपोजिशन काय आहे. ठीक आहे, काय करायचं आपल्याला, आता नायट्रोजन प्लस हायड्रोजन गिव्स, याच्यामुळे प्रोडक्ट काय होणार आहे, नायट्रोजन हायड्रोजन एकत्र केलं काय होतं, आपल्याला अमोनिया मिळतो. काय आहे अमोनियाचं स्ट्रक्चर, NH3. बघा माझं NH3 रिएक्शन आहे का, आपली आता हे बॅलन्स आहे का, रिएक्शन बॅलन्स नाहीये, त्यासाठी काय करावं आपल्याला, आता रिएक्शन बॅलन्सिंगसाठी नायट्रोजन आणि हायड्रोजनचा विचार करायचा असतो, आणि नायट्रोजनचा करायचा असतो.
नाइट्रोजन काय आहे इथे 2 आहे इथे 1 आहे 1 ला 2 करून टाका आता हायड्रोजन चेंज झाले हायड्रोजन इथे 2 आहे आणि इथे 3 2 जा 6 आहे म्हणजे इथे काय करायला आपल्याला 3 हायड्रोजन काढायला लागते ठीक आहे नाइट्रोजन प्लस 3H2 गिव्स 2NH3 आता पाहूया आपण किती आपल्याकडे 60 ml नाइट्रोजन गॅसेस आहे प्लस 60 ml हायड्रोजन तो पण गॅसेस स्टेट मध्येच आहे नो प्रॉब्लेम दोन्ही गॅसेस मध्ये आहे हां कधी कधी रिएक्टेंट मध्ये जर लिक्विड आलं तर ते सुद्धा कंसीडर करायचं नाही आले लक्षात 60 ml नाइट्रोजन घेतलं 60 ml प्लस इथे नाइट्रोजनचे किती आहे समोर लिहिलेला काहीच नाही म्हणजे किती असतो 1 इथे किती आहे हायड्रोजन समोर लिहिलेला 3 मग त्यासाठी आपण काय करणार ना मग त्याला आपण काय करणार इनटू 3 करणार बरोबर ना 61 असताना 60 3 असताना किती येणार 180 किती येणार 180 पण 180 ml हायड्रोजन आपल्याकडे आहे का त्यासाठी हे चेक करा की अवेलेबल किती आहे 60 ml नायट्रोजन अँड 60 ml हायड्रोजन आपल्याकडे 60 ml नायट्रोजन तर आहे पण 180 ml हायड्रोजन आहे का नाही आपण ती रिएक्शन कसं काय करणार मग हे काय झालं आता आपलं रॉंग झालं काय झालं आपले आता रॉंग कॉन्सन्ट्रेशन आपण घेतले आता आपण थोडं रिवर्स करूया सेम रिएक्शन N2 प्लस 3H2 गिव्स 2NH3 आता अगोदर हायड्रोजन घेऊया हायड्रोजन किती घेतला आपण अवेलेबल जेवढा आहे तेवढा 60 पण हायड्रोजनच्या समोर काय आहे 3 आहे याच्या समोर 1 आहे म्हणजे मग नायट्रोजन किती घ्यावा लागेल नायट्रोजन किती घ्यायला पाहिजे आपण 20 नायट्रोजन किती घ्यायला पाहिजे आपण नायट्रोजन घ्यायला पाहिजे 20 हायड्रोजन घ्यायला पाहिजे 60 बरोबर ना आता आले का बरोबर आता रिएक्शन होईल आणि आता रिएक्शन होऊन काय बोलले 2 आलाय 1 असताना 20 3 असताना 60 मग 2 असताना किती येणार सर्व काय करायचं असं वेळेस 1 असताना किती आहे ते शोधायचं आणि त्या याचा समजून नंबर मल्टिपल करायचं 1 असताना काय होतं 20 मग 2 असताना काय येणार 20 * 2 म्हणजे 40 बरोबर ना 1 असताना 20 2 असताना 40 3 असताना 60 डायरेक्ट जो 1 चा नंबर आहे 20 त्याचा डायरेक्ट पार्ट स्टार्ट करायचा आता टेबल स्टार्ट करायचा 20 21 चा 20 22 चा 40 23 चा 60 असे डायरेक्ट 60 डायरेक्ट असे नंबर लक्षात घेऊ आले 40 ml समजले का आता मग काय आहे गेरूज एक लॉ आता क्वेश्चन विचारलाय रिझल्टंट कंपोजिशन अमोनिया किती आहे मग व्हॉल्यूम ऑफ अमोनिया इज 40 ml दिस इज आवर रिझल्टंट कंपोजिशन अँड रिमेनिंग नायट्रोजन काही उरलाय आपला किती उरलाय 20 ml उरलाय का नाही 20 ml यूज झालाय म्हणजे उरला किती 60 minus 20 40 ml आपला 40 ml अमोनिया काय झालाय शिल्लक राहिलाय आणि हायड्रोजन काय झालंय सगळ्याचा सगळा संपलाय असा एक क्वेश्चन आपल्याला नीट JEE ला विचारला जातो की कोणता लिक्विड सॉरी कोणता गॅस किती अमोनियामध्ये शिल्लक राहील किंवा कोणता संपून जाईल आले आपल्याकडे काय आहे आता नायट्रोजन गॅस एक्सेस आहे किती एक्सेस आहे 40 ml गॅस आपल्याकडे नायट्रोजन शिल्लक आहे ठीक आहे आज थांबूया आपण इथं नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट बघूया थँक्यू